मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच जेलमधून बाहेर आल्यानंतर सप्तशृंगी गडावर आले होते. त्यांनी फनिक्युलर ट्रॉलीने औपचारिकरित्या उद्घाटन केले. भुजबळांनी रविवारी सहकुटुंब वणी येथील सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि कुटुंबीय त्यांच्या समवेत होते. त्यांच्या उपस्थितीत आरती झाली. स्वित्झर्लंड, मलेशिया, सिंगापूर अशा मोजक्या देशातील प्रयोग असलेल्या व जमिनी लगत सरकत 60 प्रवासी घेऊन जाणाऱ्या फनिक्युलर ट्रॉलीला भुजबळ पर्यटन मंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीत मंजुरी मिळाली होती. या ट्रॉलीने ते गडावर गेले, त्यामुळे ट्रॉलीच्या उद्घाटनाची ट्रायल झाल्यासारखी स्थिती होती. यावेळी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पेशवाई पगडी व शाल देऊन भुजबळांचे स्वागत केले. पर्यटनाला चालना मिळावी म्हणून जागतिक दर्जाचा हा प्रकल्प भुजबळ यांनीच साकारला आहे, त्यामुळे त्यांचे उद्घाटन त्यांनीच करावे अशी विनंती ग्रामपंचायतीतर्फे त्यांना करण्यात आली. आय न्यूज साठी इम्रान शाह, कळवण.